बहुजन समाजाची एक गोष्ट प्रामुख्याने इथं चर्चा होते आणि ती लक्षात आली आहे की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये एक कल्पना अशी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, वंचितचे उमेदवार फार काही जास्त प्रमाणामध्ये इथं वोट घेणार नाहीच. ओके. ते असं उघडपणे बोलायला लागले आहेत की वंचितला मतदान देणं म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आणणे. अनेक अजूनही काही युवक किंवा काही ग्रामीण भागामध्ये आहेत की त्यांना मोदी हे पंतप्रधान हवे आहेत, परंतु नवीन कुठला तरी उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे अशी ही कॉन्ट्रडिक्शन या लोकांमध्ये निश्चितच आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला नक्षलवाद होता, परंतु स्वर्गवासी आर आर पाटील जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर ते पश्चिम महाराष्ट्रातले असूनही गडचिरोलीवर त्यांचं भरपूर प्रेम होतं आणि ते दोन दोन दिवस या ठिकाणी मुक्काम करायचे. तर जो खऱ्या अर्थानं गडचिरोलीचा जो विकासाची सुरुवात झाली ती आर आर आबाच्या काळामध्ये झाली. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या प्रामुख्याने तुम्ही म्हटलं नक्षलवाद, तर माझं असं म्हणणं आहे की नक्षलवाद आहे म्हणून विकास नाही आणि विकास नसल्याने नक्षलवाद आहे. आणि बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथला युवक फक्त पोलीस भरतीसाठी तेवढं तो प्रयत्न करतो, रेल्वे असो, आता कुठं रेल्वेचं काम थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू होत आहे. 1982 हा जिल्हा उदयास आला आणि या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत रेल्वे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. सध्या आम्ही गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघ हा खरं तर व्हायब्रंट असा लोकसभा मतदारसंघ आहे. गडचिरोली म्हटलं की नक्षलवाद असं आपल्या डोळ्यासमोर येतं, किंवा गडचिरोलीला तुमची बदली करू का असं देखील एक प्रकारे शासकीय अधिकाऱ्यांच्यामध्ये किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्यामध्ये भीती दाखवली जाते. पण खरंच गडचिरोली लोकसभा मतदारसंघ तसा आहे का, तिथले प्रश्न काय आहेत हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. पण गडचिरोलीची जी निवडणूक आहे ती जर खोलात जाऊन आपल्याला समजून घ्यायची असेल तर इथले जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्या माध्यमातून ती अधिक खोलवरती आपल्याला समजून घेता येते. माझ्यासोबत याच अनुषंगानं अनिल धामोडे सर आहेत. अनिल धामोडे सर हे दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी आहेत गडचिरोलीचे. तर ते आपल्याला आज गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे अंडर करंट नेमका काय आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं असं आहे की इलेक्शन आता तुमचं 19 एप्रिलला होत आहे. आता गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर दुरंगी लढत आपल्याला बघायला मिळते. बरोबर. एका बाजूला नेते आहेत, अशोक नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला नामदेव किरसन आहेत. या दोघांमध्ये फाईट होताना दिसते. तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या घडीला एकांगी पद्धतीनं किरसनांच्या बाजूनं की मग नेत्यांच्या बाजूनं ही लढत होताना दिसते की मग खरंच एक टफ फाईट होईल? आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगेल की 2008 हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ उदयास आला. आधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र, दोन विधानसभा क्षेत्र होते. 2008 पहिल्याच निवडणुकीमध्ये, 2009 पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथं काँग्रेसचे मारुतराव कोवासे विजयी झाले होते. आणि नंतर 2014 जी मोदी लाट आली तर त्यामध्ये भाजपचे जे अशोक नेते आहेत यांनी 52% मतं घेऊन विजय संपादन केला होता. परंतु हळूहळू मग मोदी फॅक्टर इकडे कमी होत गेला आणि 2019 निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 1,11,000 मतं घेतल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि त्यावेळेला जे काँग्रेसचे उमेदवार आहेत डॉक्टर नामदेव उसेंडी त्यांना 38.72% वोट मिळाले होते आणि भाजपचे जे विजयी उमेदवार आहेत अशोक नेते यांना 45.50% वोट मिळाले होते. म्हणजे एकंदरीत जर फरक आपण यामध्ये लक्षात घेतला 2019 निवडणुकीमध्ये तो फक्त 6.78% होता. पण त्याच वेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 9.75% वोट घेतले होते. आता कालांतराने वंचितचा जो फॅक्टर आहे हा खूप कमी कमी होत गेला. बहुजन समाजाची एक गोष्ट प्रामुख्याने इथं चर्चा होते आणि ती लक्षात आली आहे की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये एक कल्पना अशी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, वंचितचे उमेदवार फार काही जास्त प्रमाणामध्ये इथं वोट घेणार नाहीच. ओके.
त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचे विजयाचे फार मोठे चान्सेस या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून आहे. मला ह्याला जोडून तुम्हाला प्रश्न विचारायचा की 2019 जी मतं मिळाली होती रमेश गजबेंना वंचितकडून, ती मतं यावेळीस नामदेव किरसनांच्या बाजूने वळताना दिसत आहेत का वंचित एक वेगळा असा प्रभाव पाडेल जेणेकरून नामदेव किरसनांना त्याचा तोटा होऊ शकतो? ना, ते एकंदरीत जर चित्र आपण बघितलं आहे की जे दलित समाज आहेत किंवा बहुजन समाज आहे किंवा जो वंचितला आतापर्यंत मतदान करत होता ते असं उघडपणे बोलायला लागले आहेत की वंचितला मतदान देणं म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आणणे, आणि त्यामुळे त्यांनी बरेच असे अनेक त्यांचे नेते आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यांनी पण ठरवलं आहे की यावेळेला वंचितला आपण मतदान करायचं नाही, जेणेकरून भाजपच्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट या ठिकाणी होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाही आणि त्यामुळे वंचितच्या उमेदवाराला फारसे मतं या ठिकाणी मिळणार नाहीत अशी सध्या तरी आम्हाला शक्यता वाटत आहे. आता आम्ही बऱ्यापैकी हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ फिरलो, तर त्यामध्ये आम्हाला दोन गोष्टी जाणवल्या. एका बाजूला केंद्रामध्ये मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत असंही लोकांना वाटतंय, आणि त्याच व्यक्तीला असंही वाटतंय की इथं अशोक नेते नको नामदेव किरसन पाहिजेत. आता हा जो कॉन्ट्रास्ट आहे किंवा एक कॉन्ट्रडिक्टरी वक्तव्य आहे याचा काय उलगडा होईल, याच्या मतदानावरती याचा काय परिणाम होऊ शकतो वाटतं? त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की अशोक नेते यांची ही तिसरी टर्म आहे आणि साहजिकच आहे तो अँटी इनकम्बन्सी फॅक्टर हा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतो. काही मतदारांचा तोच तो चेहरा, त्यापेक्षा नवीन कुणीतरी आपण घ्यावं, आणि त्यामुळे अनेक अजूनही काही युवक किंवा काही ग्रामीण भागामध्ये आहेत की त्यांना मोदी हे पंतप्रधान हवे आहेत, परंतु नवीन कुठला तरी उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे अशी ही कॉन्ट्रडिक्शन या लोकांमध्ये निश्चितच आहे. पण त्याचा एकूण आता जे वोट ट्रान्सफर होईल किंवा वोटिंग होईल त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होईल, म्हणजे नामदेव किरसनांचा जो व्यक्ती प्रभाव आहे त्याच्यावर लोक मतदान करतील की मग मोदी फॅक्टरमुळे मग अशोक नेत्यांनाच करतील? नाही, आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या ठिकाणी की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा प्रचार सुरू आहे तर त्यामध्ये सुशिक्षित मतदार जे आहेत ते तुलना करतायत दोन उमेदवारांमध्ये. एक तर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर नामदेव किरसन हे डॉक्टरेट आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, ते क्लास वन ऑफिसर होते आणि त्यांच्यामध्ये वक्तृत्व शैली आहे, त्यामुळे अनेक मतदारांना असं वाटते आहे की हे लोकसभेमध्ये आपल्या जो गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र आहे तर हे प्रश्न उपस्थित करतील, त्या माध्यमातून विकास करतील अशा प्रकारची एक भावना सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे. आता सर असं आहे की आपण जरा प्रश्नांच्याकडे येऊयात. आता जसं आम्ही सुरुवातीला म्हणलो की मी की गडचिरोलीबद्दल जर आपण बोलायचं झालं तर मग नक्षलवाद अशी त्याची एक इमेज परसेप्ट झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण गडचिरोलीचे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर तुम्हाला काय वाटते की गडचिरोलीचे हे प्रश्न आहेत, अमुक अमुक प्रश्न आहेत जे कोणीही सोडवू शकलेलं नाही आहे आणि येत्या काळामध्ये हे प्रश्न सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे? हे बघा, जसं लोकसभा क्षेत्र आहे तर ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामधील पुढारीपण म्हणा, नेते लोक म्हणा, तिथलं नेतृत्व म्हणा, ज्या पद्धतीनं त्यांनी उभारी घेतलेली आहे ते पुढे आलेलं आहे, त्या पद्धतीनं विदर्भातील किंवा पर्टिक्युलरली आमच्या गडचिरोली जिल्ह्यामधील जर आपण बघितलं तर इथले मंडळींना सर्व तिकिटापासून तर सर्व बाबीसाठी वरिष्ठांवर अवलंबून राहावं लागते. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला नक्षलवाद होता, परंतु स्वर्गवासी आर आर पाटील जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर ते पश्चिम महाराष्ट्रातले असूनही गडचिरोलीवर त्यांचं भरपूर प्रेम होतं आणि ते दोन दोन दिवस या ठिकाणी मुक्काम करायचे. सुरुवातीचा दौरा जर आपण लक्षात गेलं तर मोटरसायकलवर ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये गेले, तिथं घरामध्ये जाऊन त्यांनी पाहिलं, सगळ्या गोष्टी बघितल्या. तर जो खऱ्या अर्थानं गडचिरोलीचा जो विकासाची सुरुवात झाली ती आर आर आबाच्या काळामध्ये झाली. त्यावेळेले महिला महाविद्यालय असो किंवा शिरोंच्याचं नदीवरील पूल असो, तर हे सर्व कामं आबांनी त्या कामांची सुरुवात करून दिली. आपण जो म्हणतो नक्षलवाद वगैरे, तर एक गोष्ट आपण बघितली पाहिजे
की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी घराबाहेर पडतात. म्हणजे जवळपास 73% वोटिंग या ठिकाणी होते. आणि ते मतदान करून दुर्गम भागामध्ये अतिदुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा प्रशासन जनजागृती करते. आणि त्यामुळे हे जे नागरिक आहेत, आदिवासी बांधव आहेत किंवा शहरातले नागरिक असतील, मतदार असतील, तर ते हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या प्रामुख्याने तुम्ही म्हटलं नक्षलवाद, तर माझं असं म्हणणं आहे की नक्षलवाद आहे म्हणून विकास नाही आणि विकास नसल्याने नक्षलवाद आहे. परंतु हा जो आधीचा जो मुद्दा होता, जो कळीचा मुद्दा या जिल्ह्याला लागू होता, तर त्यामध्ये हळूहळू नक्षलवादाचं प्रमाण कमी होत आहे. आणि त्याचं प्रामुख्यानं श्रेय आपण पोलीस विभागालाच दिलं पाहिजे. त्याचं कारण एवढं की इथले पोलीस म्हणजे पोलीस नाही आहे, ते सोशल इंजिनिअरिंगचं काम करत आहे. दुर्गम भागामध्ये आदिवासींच्या मदतीला धावून जाणे, त्यांना जी जी मदत लागते ती मदत पुरवणे, म्हणजे महसूल विभागाचे काही दाखले जरी असतील तरी त्याचे मेळावे देखील इथं पोलीस विभाग घेते आहे. आणि त्यामुळे इथं नक्षलवाद जो आहे हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तर ह्याला धरूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर नक्षलवाद कमी झाला असेल तर ही एक अतिशय चांगली गोष्ट देखील आहे. पण दुसऱ्या बाजूला असं आहे की आता जर वातावरण बघितलं तर महागाई प्रचंड वाढते, बेरोजगारी वाढते, बेरोजगारी हा कनेक्टेड असते गुन्हेगारीशी निगडीत, दारिद्र्य आहे, या सगळ्या ज्या इंटरलिंक गोष्टी आहेत त्याच्यामुळं कुठंतरी नक्षलवादाकडे हा तरुण वळतो आहे का? बरोबर. त्याचे काय ॲस्पेक्ट्स आहेत असं वाटतं तुम्हाला? आणि येत्या काळामध्ये याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणताय तसं नक्षलवाद कमी कमी होत जाईल की मग काही संभाव्य धोकेसुद्धा असू शकतात? एक गोष्ट प्रामुख्यानं आपण लक्षात घेतली पाहिजे की हा गडचिरोली जिल्हा जो आहे हा उद्योगविरहित जिल्हा आहे. या ठिकाणी एकही उद्योग नव्हता. आता लॉयड मेटलचा एक उद्योग या ठिकाणी आलेला आहे. आणि बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथला युवक फक्त पोलीस भरतीसाठी तेवढं तो प्रयत्न करतो. त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की अत्यंत दारिद्र्य, गरिबी, शिक्षणाच्या सुविधाचा अभाव, उच्च व तंत्र शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत, उपलब्ध नाही आहेत. आणि तो दारिद्र्य गरिबीमुळे तो गडचिरोलीच्या बाहेर पडायला त्याची मानसिकता नाही आहे, तो जाऊ शकत नाही. बरं, काही प्रमाणामध्ये इथले शिक्षक उच्च विद्याविभूषित जरी झाले असले तरी ते त्या स्पर्धेमध्ये टिकत नाहीत. तर त्याचा परिणाम असा झाला आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढली आहे. आता जर हा तरुण वर्ग जर समजा नक्षलवादाकडे वळायला नको तर त्यासाठी एक विशेष पॉलिसी या जिल्ह्यासाठी वेगळी ठरवावी लागेल शासनाला. ते शासन कुठलंही येऊ, त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा निवड मंडळकडून जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच नोकरी मिळाली पाहिजे. ते क्लास 3 असो, क्लास 4 असो. त्यानंतर या ठिकाणी जो उद्योग उभारला जात आहे आणि म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शासनातर्फे गाजावाजा केला जातो आहे की इथं आम्ही स्टील हब निर्माण करू, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथं आम्ही आणू, त्या इंडस्ट्रीजवर आधारित छोटे छोटे लघु उद्योग या ठिकाणी आम्ही सुरू करू. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी एकीकडे बरोबर आहेत, परंतु ज्यावेळेला त्या इंडस्ट्रीमध्ये लागणारा जो मॅनपॉवर आहे त्याला आपण स्किल्ड वर्कर म्हणतो, तो जर तुम्ही जिल्ह्यामध्ये निर्माण करणार नाही तर या जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल कसा? म्हणजे सुरुवातीला तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे स्किल्ड लेबर जर तुम्ही निर्माण केला नाही आणि त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, अदर स्टेटमधील दुसऱ्या जिल्ह्यातील युवकांना या ठिकाणी स्किल्ड लेबर म्हणून नियुक्ती देणार आहे. मग साधारणतः इथं 12 ITI आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत 12, एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आहे आणि त्यावरच आधारित त्यांनी हा उद्योग सुरू केला आहे. मग या मायनिंगवरती त्या प्रकारचे अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम तयार करणे, डिझाईन करणे, त्यांना कुठला मॅनपॉवर लागतो ते ITIच्या माध्यमातून असो किंवा पॉलिटेक्निक कॉलेजच्या माध्यमातून असो, तर ते व्हायला पाहिजे. तर आता मी राजकारणावर येतो जरा. आता मतदान एकदम पीक पॉईंटला आहे, इलेक्शन एकदम पीक पॉईंटला आलेलं आहे. आता असं आहे की जर जातीय कॅल्क्युलेशन आपण म्हणलं तर इथं गडचिरोलीमध्ये
ओबीसी समाज प्राबल्यानं दिसतो आपल्याला, सगळ्यात जास्त आदिवासी समाज प्राबल्यानं दिसतो, इथली जागा आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, इथलं जातीय कॅल्क्युलेशन कसं दिसतंय तुम्हाला, आणि त्याचं सोशल इंजिनिअरिंग जो करेल तो निवडून येईल हे साहजिक आहे, याच्याबद्दल काय अंदाज आहे तुमचा? गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आता त्यामुळे इथं जातीचा फॅक्टर काही फार मोठ्या प्रमाणामध्ये चालत नाही, कारण की दोन्ही बाजूनं जर असेल, समजा आता एसटी उमेदवारच उभे आहेत आणि मग राहिलं विभाजन कसं होते आहे, तर ही वस्तुस्थिती आहे, पक्षीय लेवलवर हे विभाजन होते. 2009 पासून या विधानसभा क्षेत्रामध्ये बघितलं तर सरळ लढत आहे आणि ती सरळ लढत आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये. तर यामध्ये जो ओबीसी फॅक्टर आहे, हा ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ओबीसी फॅक्टर हा काँग्रेस आणि भाजपमध्ये विभागला गेला आहे आणि तो विभागल्या गेल्या कारणामुळे दोनही उमेदवारांमध्ये नेहमीच ही तुल्यबळ लढत या ठिकाणी होत आलेली आहे. आता आपण नेत्यांच्या संबंधित जर बोललो तर अशोक नेते एका बाजूला आहेत, नामदेव किर्तान एका बाजूला आहेत, दोघांचे काय प्लस मायनस पॉईंट्स आहेत याच्याबद्दल जरा तुमचा अंदाज सांगा की अशोक नेते या गोष्टीमध्ये प्लस आहेत त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं आहे खरं तर, आणि नामदेव किर्तान हे फ्रेश चेहरा आहेत मात्र त्यांचे हे प्लस पॉईंट्स आहेत, या सगळ्याबद्दल जरा इलॅबोरेट करून सांगा. जे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत अशोक नेते, हा असा एक सर्वसमावेशक चेहरा आहे. त्यांचा इथले कर्मचारी असतील किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं त्यांचा अधिकारी वर्ग वगैरे यांना कुठल्याही प्रकारचा त्यांचा त्रास नाही आहे. म्हणजे एक सौज्वळ व्यक्तिमत्व म्हणून सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याची त्यांची वृत्ती आहे, स्वभाव आहे, तर तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. परंतु त्यांना 10 वर्ष झाले, 10 वर्ष झाल्यानंतरही जे काही लोकसभा क्षेत्रामध्ये प्रश्न आहेत, मग ते वन कायद्यामुळे अडलेले सिंचन प्रकल्प असोत किंवा रेल्वे असो, आता कुठं रेल्वेचं काम थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू होत आहे, 1982 हा जिल्हा उदयास आला आणि या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत रेल्वे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये रेल्वेचा मुद्दा राहतो आणि झाली होणार हे सगळं सुरू राहतं, त्याला आता जनता कंटाळली आहे. तर त्यामुळे हा जो आहे विकासाचा जो मेन पॉईंट आहे आणि एक अँटी इनकम्बन्सी फॅक्टर जो आहे हा अशोक नेतेसाठी मायनस पॉईंट. मोदी फॅक्टरी आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत डॉक्टर नामदेव किर्तान हा एक फ्रेश चेअर आहे आणि ते सतत 10 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. कुठलेही कार्यक्रम असो इथं मोठ्या प्रमाणामध्ये झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नाटकं होतात, तर प्रत्येक नाटकाला आवर्जून डॉक्टर किर्तान हे यांची उपस्थिती बिलकुल असतेच, त्यामध्ये हजारो लोक ते नाटक पाहण्यासाठी गावामध्ये येत असतात आणि हे त्यांनी जे पायाला भिंगरी बांधल्यालगत हे 10 वर्ष फिरले, नाव त्यांचं सगळं ते लोक जनतेपर्यंत गावागावापर्यंत पोहोचलं, तर त्याचा हा एक त्यांना प्लस पॉईंट आहे. दुसरा प्लस पॉईंट त्यांचा हा आहे की ते गांधीयन थॉटमध्ये डॉक्टरेट आहेत, PhD आहेत आणि जनतेला वाटते आहे की उच्च विद्याविभूषित उमेदवार आहे, आपले प्रश्न लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं मांडतील आणि आपल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा विकास होईल अशी एक सर्वसामान्य जनतेची भावना आहे, हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. सुशिक्षित आहे एक परसेप्शन आहे, सुशिक्षित आहे. ओके, आता सर असं आहे की एकंदरीत आपण जर बघितलं तर इथले अनेक नेते महत्त्वाचे नेते जसं अमरेशराव अत्राम आहेत, धर्मराव बाबा अत्राम आहेत, हे दोन प्रभावी नेते इथे आहेत, त्यांचा इथं किती मेजर रोल राहील या सगळ्या निवडणुकीमध्ये? धर्मराव बाबा अत्राम हे अहिरीचे राजे आहेत आणि त्यांचेच पुतणे जे आहेत अमरेशराव अत्राम हे देखील तेथील राजे आहेत, ते माजी राज्यमंत्री होते भाजपच्या काळामध्ये आणि आता विद्यमान मंत्री आहेत धर्मराव बाबा अत्राम. धर्मराव बाबा अत्राम हे स्वतः इच्छुक होते लोकसभेसाठी आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, जिल्ह्यामध्ये आहे, गोंदिया जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, तर त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच अशोक नेते यांना काही प्रमाणामध्ये होईलच. पण धर्मराव बाबा अत्राम हे महायुतीच्या जे नेते आहेत अशोक नेते यांच्यासोबत राहतील का, त्याचा काही तोटा त्यांना सहन करावा लागू शकतो? नाही,
धर्मराव बाबांचं काम असं आहे की त्यांनी एकदा समजा शब्द दिला की बाबा मी तुमच्यासोबत काम करतोय, भले त्यांना तिकीट उमेदवारी नशीन मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेसने या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी काम करतो तर ते काम करतो. आता अजून एक असं आहे की डॉक्टर नामदेव हुसेंनी हे देखील काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांचा पराभव झाला मागच्या काळात. पण आता असं आहे की डॉक्टर नामदेव हुसेंडी यांचा काही प्रभाव इथं दिसतोय का तुम्हाला, आणि त्या मतांचं नेमकं कुणाच्या बाजूनं कुणाच्या दिशेने ती मतं असतील असं वाटतंय? हे बघा, डॉक्टर नामदेव हुसेंडी यांना दोनदा काँग्रेस पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता, त्यामुळे यावेळेला त्यांना माझ्या माहितीनुसार जेव्हा आम्ही बसलो म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेला हे लक्षात आलं की बा त्यांना विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष देणार आहे. तर लोकसभेची निवडणूक, लोकसभा जी आहे ती डॉक्टर नामदेव किर्सान यांनी पूर्ण 10 वर्ष झाले ते या मतदारसंघामध्ये फिरत आहेत, यावेळेला त्यांना संधी देऊया अशी काहीतरी त्यांची चर्चा झाली. परंतु त्यानंतर मग त्यांच्यामध्येही नैराश्य आलं आणि त्यांनी तो तळखापळखी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये ते निघून गेले. ओके सर, आता एकदम फायनल कमेंट. आता हे दोन नेते आहेत, या दोन नेत्यांमध्ये टफ फाईट होते असं दिसतंय एकंदरीत. तुम्हाला काय वाटते, आता अगदी शेवटच्या काही वेळ राहिलेला आहे, आता काय वाटते तुम्हाला की अशोक नेते की मग नामदेव किर्सान कोणाच्या बाजूने ही निवडणूक जाताना दिसते तुम्हाला? हे बघा, ही निवडणूक ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं बूथ मजबूतीकरण झालेलं आहे, प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये निश्चितच नाही, तर त्याचा एक फायदा भारतीय जनता पक्षाला निश्चितच होणार आहे आणि म्हणून प्रारंभापासूनच या ठिकाणी ही अटीतटीची लढत आहे. परंतु येथील जो सुशिक्षित बेरोजगार आहे, युवा वर्ग आहे, बहुजन समाजातील अनेक जे नेतेमंडळी आहेत जे दुसऱ्या तिसऱ्या फळीमधील आहेत, तर काँग्रेसनं ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार वगैरे या मंडळींनी, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसचा प्रचार केला की हे संविधान बदलवणार आणि तो भावनेचा मुद्दा आहे बरोबर अनेकांच्या, ते 2013 आणि 2024 महागाईचा चार्ट कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट केली जात आहे, ते गावागावामध्ये कॉर्नर सभांमध्ये ही मंडळी त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहे. आणि एक या ठिकाणी एक प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 12 ते 15 दिवसाचा कालावधी मिळतो, त्यामुळे लोकसभेची निवडणूक ही हवेवर चालत असते. आता ज्या पद्धतीनं हवा सुरू झाली सुरुवातीला की किर्सान हे एज्युकेटेड आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, इथं महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा किंवा नेत्यांपेक्षा ही निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतली आहे. अनेक ठिकाणी ह्या अशा गोष्टी बघायला मिळतील आणि त्यामुळे शेवटी थोड्याफार फरकाने का होईल, परंतु डॉक्टर नामदेव किर्सान हे या लोकसभा मतदारसंघातून बाजी मारतील असं एकंदरीत सध्याचं तरी चित्र आहे. तर एकंदरीतच अनिल सरांनी आपल्याला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि एकंदरीतच इथला जो अंडरकरंट आहे तो फायनली नामदेव किर्सान यांच्या बाजूने झुकेल असं त्यांना वाटतं. अर्थात अशोक नेते यांच्याही काही प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत, नामदेव किर्सान यांचेही प्लस आणि मायनस पॉईंट्स आहेत, याच्याबद्दल त्यांनी अतिशय विस्तृतपणे माहिती दिली. त्यासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे ॲक्च्युअल प्रश्न काय आहेत, इथल्या तरुणांना काय वाटतं, इथं काय नेमकं घडलं पाहिजे, इथला मुख्य प्रश्न काय आहे, या सगळ्यावरती त्यांनी अतिशय परखडपणे आणि सखोलपणे भाष्य केलेलं आहे. सर, तुमचं खूप खूप आभार मानतो आणि अर्थातच तुम्हाला सरांचं विश्लेषण कसं वाटलं आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल हे तुमच्या लेखी काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थात लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.